चैनल मे खूब खूब मनापासून स्वागत करते। आज के वीडियो में मैं तुम्हारा म्हाडा की एक साइट विजिट शेयर करना है। पीजे ग्रैंड सेंट्रल हे म्हाडा की 500 नंबर से जी योजना है तो जो प्रोजेक्ट है ती साइट विजिट मैं आता तुम्हारा शेयर करना है। एल आई जी गटा जो हा प्रोजेक्ट है पिंपरी चिंचवड महानगरपालिके हद्दी में ये तो फ्लैट का रेट जो है तो 16,42,600 है। बिल्डअप एरिया 51.42 स्क्वेर मीटर और कार्पेट एरिया 36.28 स्क्वेर मीटर असा है। तिथे टोटल 12 सदनिका म्हाडाच्या आहेत। त्याच्यापैकी कसं कसं विभाजन झालेले ते मी तुम्हाला सांगते। 8 सदनिका ज्या आहेत ते जनरल पब्लिकसाठीच म्हणजे सर्वसाधारण जनता यांच्यासाठी आहेत। त्याच्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी एक, अनुसूचित जमाती यांच्यासाठी एक, माजी सैनिक आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेले व्यक्ती यांच्यासाठी एक, राज्य शासकीय कर्मचारी मंडळ महामंडळ व इत्यादींचे कर्मचारी ज्यांची सेवा 5 वर्ष पूर्ण झालेली आहे यात यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। तर या गटामध्ये जे येतील तर यांच्यासाठी एक अशा प्रकारे या सदनिकांचं विभाजन करण्यात आलेलं आहे। आता या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती सांगते, त्याच्यानंतर साईट विजिट तुम्हाला शेअर करते। हा जो प्रोजेक्ट आहे तो मेन वाकड एरियामध्ये येतो। तर वाकडचा जो सम्राट चौक येतो तर त्याच्यापासून अगदी जवळच अंतरावरती ही साईट आहे। तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता। त्याचे लोकेशन जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते। तर या प्रोजेक्टचं जे आपलं म्हाडाचं कन्स्ट्रक्शन आहे ते अजूनही चालू झालेलं नाही आहे। तिथे जे प्रायव्हेट फ्लॅट्स आहेत तर त्यांचंसुद्धा कन्स्ट्रक्शन झालेलं नाही आहे। कारण काय आहे की या प्रोजेक्टमध्ये खालचे जे 2 फ्लोअर आहेत त्याच्यावरती मॉल असणार आहे, त्याच्यावरती 3 फ्लोअर पार्किंग असणार आहे आणि त्याच्यावरती 3 फ्लोअर जे आहेत ते म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत। आणि ह्या 3 फ्लोअर म्हाडाचे फ्लॅट्स नंतर त्यांचे प्रायव्हेट बिल्डर्सचे जे काय फ्लॅट्स असतील त्यांचे तर ते असणार आहेत। तर प्रायव्हेटचे जे आहेत ते 2 BHKs आहेत आणि 1 BHK जे आहेत ते फक्त म्हाडाचे आहेत। तर अशा प्रकारे यांचं कन्स्ट्रक्शन असणार आहे। पण आज सध्याला तिथे काहीच कन्स्ट्रक्शन झालेलं नाही आहे, फक्त मॉल आणि पार्किंग एवढंच म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन म्हणजे स्लॅब पडलेलं आहेत, बाकी आतलंसुद्धा अजून राहिलेलं आहे। त्यामुळे तिथली काही साईट विजिट मी बाहेरूनच घेतलेली आहे। आतमध्ये जाऊन तर काही फायदाच नव्हता, कारण की काय झालं नव्हतं आणि कामसुद्धा चालू होतं, सोबत सांजसुद्धा होती, त्यामुळे नाही गेले मी आतमध्ये। बाहेरून मी घेतलेलं आहे। आणि लोकेशन कसं आहे, एरिया कसं आहे हे तुम्हाला कळेल साईट विजिटमध्ये। तर चला तर मग आपण पहिली ती साईट विजिट बघूया। तर इथे साईटवरती आत्ता मी आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता काम म्हणजे किती झालेलं आहे आणि कशा प्रकारे काम आता सध्या चालू आहे तिथे। तर हे सुद्धा तुम्हाला इथून दिसेल। रोडचं मी थोडंसं शूटिंग तुम्हाला घेतलेलं आहे दाखवायला, कारण की ही साईड जी आहे ते एकदम मेन रोडला लागूनच आहे। लोकेशन खूपच छान आहे आणि हे जे रेस्टॉरंट आहे हे ग्रीन वेज रेस्टॉरंट आहे बघा। त्याच्या बाजूलाच हा प्रोजेक्ट चालू आहे। खबर से वहाँ से लेके ऊंचाई से ये जो बनाया ना आलम, इसलिए अपना उसका रहेगा मॉल के लोगों का पार्किंग अंडरग्राउंड बिग बाजार में जैसे ना भाड़ा का इसी नहीं देगा, भाड़ा का ऊपर रहेगा हे बघा। आता ते सिक्युरिटी काकांनी जे सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल नसेल मला माहिती नाही, पण मी एकदा परत माझ्या भाषेत सांगते। हे जे शटर लावलेले जे 2 फ्लोअरचे दिसत आहेत दुकानं, तर हे सगळं मॉलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। तिथून वरती जे 3 फ्लोअरचे तुम्हाला दिसत आहेत स्लॅब पडलेले आहेत, तर ते पार्किंगचे स्लॅब पडलेले आहेत बघा इथे दिसत आहेत तुम्हाला। आणि तिथून वरती जे होणार आहे ते फ्लॅटचं कन्स्ट्रक्शन आहे, ते पूर्णपणे राहिलेलं आहे, ते काहीच नाही झालेलं आहे। तर हे सध्याचं लेटेस्ट अपडेट आहे ह्या साईडचं, जे की मी तुम्हाला आता दाखवलं। आणि
फ्युचरमध्ये ह्या प्रोजेक्टला इतकं जास्त व्हॅल्युएशन येणार आहे ना, म्हणजे ह्याची मार्केट रेट जो आहे ना तो अराउंड तुम्हाला 60 लाख अबावच जाईल. कारण की खूप छान असं सगळं म्हणजे इथे आहे, खाली कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉल्स आहेत आणि इतकं छान असं लोकेशन आहे ते, वाकडचं मेन लोकेशन आहे. सो ह्याला खूप छान असे रिटर्न्स पण तुम्हाला भेटतीलच आणि ही खूप छान अशी बेस्ट डील राहील. तर तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.